नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. आजचा माझा आव्हान कोरोना व्हायरस डिझीज, ज्याला कोलोकली आपण कोरोना व्हायरस म्हणतो, शासनाने त्याचं नाव COVID-19 म्हणून ठरलं आहे. तर कोरोना व्हायरसच्या संदर्भात माझ्या सर जिल्ह्याचे वासियांना माझ्या वतीने आव्हान आहे. त्याच्या संदर्भात काही लोकांना काही माहिती असणं पण गरजेचं आहे. एक तर सर्वात आधी सर्वांनी हे समजून घेण्याची गरज आहे की या आजाराच्या संदर्भात लोकांनी सर्व काळजी घेण्याची गरज आहे, पण याच्या संदर्भात घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. आपला जिल्हा प्रशासन, इवन स्टेट प्रशासन, स्टेट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संपूर्ण सुसज्ज आहे, आणि ते आपण सर्व काळजी घेतो आहे, सर्व स्टेप्स घेतो आहे, जेणेकरून हे आजार पुढे पसरण्यामध्ये आपण त्याच्या संदर्भात काळजी घेऊ शकतो. सर्वात पहिली काळजी आहे की सर्वांनी लोकांनी हँड वॉशिंगवर खूप भर दिला पाहिजे, आणि हँड वॉशिंग नॉर्मल तुमच्या हँड जे आपला सोप असतो त्याच्यातने केला तर अजिबात काही हरकत नाही. सॅनिटायझरवर अजिबात भर देण्याची गरज नाही आहे. अल्कोहोल सॅनिटायझरच वापरायचं आहे असा सोशल मीडियामध्ये मेसेज, व्हॉट्सॲपमध्ये मेसेज पसरत आहे, तर त्याला कृपया करून त्या रुमर्सला बळी पडू नका. तुम्ही हँड वॉशिंग जर व्यवस्थित केली, म्हणजे जे आपण लहान मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये 7 स्टेप्स असतात, इकडे रेस्ट करायचं, हे करायचं, इथे ठसेला करायचं, नंतर बॅक ऑफ द हँड्स, नंतर हे तुमचे ते अंगठेचे, तर असं 7 स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थित वापरले तर हँड वॉशिंगने खूप एक चांगला एक परिणाम याच्या संदर्भात काळजी घेण्याचा होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त फेस किंवा तुमचे आईजला किंवा डोळ्याला किंवा फेसला तोंडला जेवढा कमी तुम्ही टच केला तेवढा जास्त चांगला आहे. पब्लिक प्लेसला जाताना डोर नॉब असेल किंवा डोरचा हँडल असेल किंवा रेलिंग असेल किंवा बसमधला रेलिंग असेल, ज्याला कमीत कमी तुम्ही टच करा, तो एक चांगला याच्यावर उपाय आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्या सर्व जिल्ह्याचे वासियांना खूप माझ्या कडकडीची विनंती आणि आव्हान राहील की जे आपली सोशल गॅदरिंग किंवा आपला असा मास गॅदरिंग असतो ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे, आणि एखादा असा काही फंक्शन आहे किंवा एखादा आपला आयोजन आहे, तर त्याला जर टाळता येऊ शकतं तर त्याला टाळला पाहिजे. आम्ही आमच्या वतीने जे आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे वुमेन्स डेच्या संदर्भात जे काही प्रोग्राम होते त्याला आम्ही तूर्त रद्द केलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इवन मान्य राष्ट्रपती महोदय किंवा आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पण जे काही मास गॅदरिंगचे असा मोठे कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आलेले आहे. तर माझ्या सर जिल्ह्याची वासियांना असं निवेदन राहील की जे मोठे गर्दीचे इव्हेंट आहे जर टाळता येऊ शकतात तर त्यांना टाळला पाहिजे, तो माझे वतीने तुम्हाला सर्वांना निवेदन आहे. याच्या व्यतिरिक्त आमची संपूर्ण हेल्थ यंत्रणा सुसज्ज आहे. एखाद्या माणसाला खोकला किंवा असा आजार, तुम्हाला ताप आला की तुमचा जे निअरेस्ट PHC आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आपला रुरल हॉस्पिटल किंवा सब डिव्हिजनल हॉस्पिटल किंवा आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला येऊन तिथे तपासणी करून घ्या. डॉक्टरचे मार्फत ते आपण इलाज सुरू करू आणि आपण बघू की तुम्हाला नॉर्मल फ्लू आहे किंवा या फ्लूच्या संदर्भात काही लक्षण आहे. याचं जर लक्षण किंवा सिमटमच्यासाठी संदर्भात सांगितलं तर नॉर्मल फ्लूच्यासाठी सारखेच याचे सिमटम आहे. ताप असतो, खोकला असतो, स्नीझिंग किंवा थोडा जुखाम असतो, आणि त्याच्याशिवाय श्वासची जे आपला शॉर्ट ब्रीदिंग ज्याला म्हणतात त्याचा एक प्रादुर्भाव याच्यामध्ये असतो. पण ते जे तुम्ही स्वतः ठरू नका, कृपया करून ते डॉक्टरला ठरू द्या की नेमका तुम्हाला कोरोना व्हायरस आहे किंवा फ्लू आहे. आणि सोशल मीडियावर जे पसरत आहे, स्पेशली व्हॉट्सॲपचे मार्फत जे रुमर्स पसरत आहे, त्याला कृपया करून अजिबात त्याला बळी पडू नका. एक और जे खूप महत्वपूर्ण गोष्टी आहे की मास्क वापरण्याचं खूप गरज आहे असा सोशल मीडिया किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सांगितला जातो आहे. तर N95 मास्क किंवा इतर मास्क पण वापरण्याची अजिबात काही गरज नाही. तुम्ही एखादा पब्लिकच्या ठिकाणी आहे तर एखादा खोकला असणारा माणूस आहे त्याच्यातने तुम्ही 3 ते 4 फीटचा डिस्टन्स मेंटेन करा. तुमच्याकडे रुमाळ जर असेल तर रुमाळचा तुमचा वापर करा, आणि तेवढा जर वापरला तर बस आहे, इमिजिएटली मास्क वापरण्याची गरज नाही आहे. N95 जे मास्क आहे फक्त जे अफेक्टेड कन्फर्म्ड पेशंट आहे त्यालाच वापरण्याची गरज आहे. नॉर्मल पब्लिकला N95 मास्क किंवा इवन सर्जिकल मास्क वापरण्याची गरज नाही आहे. एखाद्या ठिकाणी काही कन्फर्म्ड पेशंट जर उद्या निघाला तर त्याच्या आजूबाजूचे कॉन्टॅक्ट पेशंट्सला आम्ही ते ठरवणार आहे, त्या ठिकाणी सर्जिकल मास्क जर वापरला तर गरज राहणार आहे, पण सद्यस्थित तर कोणाला सर्जिकल मास्क किंवा N95 मास्क वापरण्याची गरज नाही आहे. आपण मेडिकल ऑफिसर, मेडिकल जे आपले शॉप्स आहेत त्यांचे असोसिएशनचे सोबत पण आपण मीटिंग घेतो आहे, जेणेकरून एखाद्या ठिकाणी अजून साताऱ्यामध्ये काही प्रकरण घडला नाही, पण एखाद्या ठिकाणी ओव्हर प्राइसिंग त्यांच्या मार्फत केली जाणार नाही, त्यांना पण आपण आवाहन करणार आहोत. पण शासनाच्याकडे मास्कची जेवढी गरज आहे ते आपल्याकडे व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आहे, मेडिसिन पण व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आहे, तर शासन आणि जिल्हा प्रशासन संपूर्ण सुसज्ज आहे.
शासनाचा जे हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांक आहे तो 104 आहे आणि जिल्ह्याचा जर नंबर सांगितला तर 02162238494 आणि 230051 असं आपलं जिल्ह्याचं हेल्पलाईन आहे. तर कोणाला जर काही शंका किंवा काही सूचना असतील तर या हेल्पलाईन नंबरवर सांगितलं तर आपण निराकरण करण्याचा प्रयत्न करू.